नमस्कार नमस्कार. आपलं नाव काय आहे आणि किती वय आहे आपलं? मी माझं नाव दादू तुकाराम साळुंके, माझं वय 66 वर्ष आहे. आपली सर्जरी कधी झाली होती? माझी सर्जरी डिसेंबर 2022 मध्ये झालेली आहे. सर्जरी करण्याचा अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता? सर्जरी करण्याच्या अगोदर मी बसू शकत नव्हतो, पायात मुंग्या यायच्या, पाय लटपटायचे माझे, कमरेचा खूप त्रास व्हायचा. आणि आता सर्जरी नंतर तुम्हाला काय वाटतंय? आता सर्जरी नंतर मी चालू शकतोय, बसू शकतोय, परत म्हणजे 90% आतापर्यंत फरक पडलेला आहे. आता सर्जरी बद्दल तुमचं काय काय भय होता तुमच्या मनात? हा, मी प्रथम सहला ऑपरेशन करायला खूप घाबरायचं की लोक सांगायची परत नंतर सक्सेस होईल होणार नाही, तुम्ही चालू शकाल होणार, ते जमेल की नाही ते माहिती नाही, पण मी पॉझिटिव्हली आता बराच हे झालेलं, मला काही त्रास वगैरे काही नाही. आणि ह्याच्याबद्दल समाजाकडून तुम्ही काय काय ऐकलं होतं स्पाईन सर्जरीबद्दल? हां, ते बरेच जण मला सांगायचे, मित्रमंडळी ऑपरेशन करू नका, ते शक्यतो सक्सेस होत नाही, आणि मग तुम्ही फुकट झोपून राहाल बेडवर, परमानंट बेडवर तुम्ही झोपून राहाल, पण तसं काही नाही. आता मी आता व्यवस्थित आहे. तर तुमचं काय मत आहे, तुम्ही जे हे डिसिजन घेतलं ते चांगलं घेतलं की कसं आहे? चांगलं डिसिजन घेतलं, मला डॉक्टरांनी मला खूप हे केलं की तुम्हाला काहीच होणार आहे, तुम्ही व्यवस्थित चालणार आणि त्याची आम्ही गॅरंटी घेतो, तुम्ही व्यवस्थित ठीक होणार. आणि आपली सर्जरी कोणी केली आहे? आमची सर्जरी डॉक्टर प्रियांक पटेल, डॉक्टर केशव. आणि आता मला सांगा की तुमचं जे स्पाईन सर्जरी आहे त्याच्याबद्दल समाजाला काय मत आहे, म्हणजे तुम्हाला समाजाला काय सांगायचं आहे स्पाईन सर्जरीबद्दल? हां, मी समाजाला सांगू शकतो की आपण जग पूर्वी घाबरत होतो ऑपरेशन करायला, पण तसं काही नाही, आता एकदम इझी होत आहे, काही त्रास नाही. मला दुसऱ्या दिवशी मी चालू शकलो की मला त्यांनी डॉक्टरांनी हाताला धरलं, मला 10-12 पावलं चालवली ऑपरेशन नंतर नेक्स्ट डेला की मला चालवलं, त्याने जिने चढायला लावले, नंतर 2 दिवसानंतर मला जिने चढायला लावले, मी जिने चढलो, मनातली जी भीती होती ती माझी संपूर्ण निघून गेली, आता मी ठीक आहे.